ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. नाशिक ऑक्सिजन टँक लिकेज दुर्घटनेसंदर्भातला जो चौकशी समिती अहवाल आहे तो सरकारला सादर करण्यात आलेला आहे. विभागीय आयुक्तांना हा अहवाल सादर केला गेलाय. 21 एप्रिलला ही दुर्घटना घडलेली होती. या अहवालामध्ये पालिकेला क्लीन चिट देण्यात आलेली आहे की काय अशी शक्यता व्यक्त होतीये. अहवालात ठेकेदारावर ठपका ठेवला गेलेला आहे का हे देखील समोर यायचंय. पाईपलाईन गुणवत्ता योग्य असल्याचा निर्वाळा दिला गेलेला आहे. टँक आणि पुरवठा या दोन्हीसाठी ठेकेदार जबाबदार आहे. यंत्रणा बसवण्याची जबाबदारी ही ठेकेदाराची आहे. पालिका प्रशासनानं या संदर्भातला जो बचाव आहे तो केल्याचं दिसतंय. चौकशी समिती अहवाल सरकारला सादर केला गेलेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईन वरनं. प्रशांत, काय नेमकी माहिती? आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रच नाही तर देशाला थरकाप घडवणारी ही घटना 21 एप्रिलला नाशिकात घडली. 24 जणांचा बळी गेला आणि अवघ्या 32 मिनिटाच्या हाहाकारावर खूप मोठं कहर उठलं. आणि आता त्याचाच चौकशी समिती अहवाल जो विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना आदेश केला होता त्यांनी ही दोष शासनाला सादर केलाय. आणि याच अहवालामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर असल्याची माहिती आपल्याला समजते. या सगळ्या प्रकरणामध्ये पालिकेला क्लीन चीट देण्यात आली आहे का हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. कारण ठेकेदारावरच ही जबाबदारी ढकलण्यात आली आहे. तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ठेकेदारावर करारनाम्यामध्ये अटी आणि शर्ती टाकण्यात आल्या होत्या. त्या तर त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीच टाकल्या होत्या. म्हणजे त्या सोयीनुसार टाकण्यात आल्या होत्या का? त्या का टाकण्यात आला, त्याच्या मागची कारण काय, याच्यावर सुद्धा प्रकाश पडणं तितकंच महत्वाचं होतं. प्रतिकरणांचा आक्षेप बळी गेलाय. सदोष मनुष्यवधाला कारणीभूत कोण आहे हे स्पष्टपणे आणि ठळकपणे समजून घेऊ शकतो. खासदार अजून काय काय आहे समोर येईलच. पण एक मात्र निश्चित की पाईपलाईन जर का व्यवस्थित होती तर लिकेज झालं तरी कसं, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे. नेमक्या या प्रश्नांची खरी उत्तर या अहवालात मिळणार आहे का? आणखी या अहवालावर खरोखर कारवाई होणार आहे का? दोषींना खरोखर जबाबदार धरलं जाणार आहे का? ही प्रश्न आज जरी अनुत्तरित असली तरीही 24 जणांचा बळी गेलेला आहे. प्रशांत, आपण आता जे प्रश्न उपस्थित केले तेच प्रश्न अनुत्तरित आहेत असं आपण म्हणतो आहोत. त्यांची उत्तरं नेमकी कधी मिळणार? कारण चौकशी समितीच्या अहवालात ही उत्तरं मिळतील असं आपल्या सर्वांनाच वाटलं होतं, मात्र तरी देखील अनेक प्रश्न उपस्थित होत असतील. तर मग या अहवालाच्या नंतर आता ही उत्तरं देणार कोण असा प्रश्न आहे. खर तर हा अहवाल सादर केल्यानंतर सरकारच्या माध्यमातून या अहवालावरती स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे. आणखी त्याच वेळेस या अहवालात नेमकं कोणाला जबाबदार धरलंय याची स्पष्टता होऊ शकेल. पण हे जरी असलं तरी याच्यामध्ये वेळ काढू कोणाचं धोरण तयार होत आहे का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. कारण या सगळ्या विषयामध्ये की खरोखर अधिकारी आणखी ठेकेदार यांचं संगनमत झालंय का हा प्रश्न त्याच वेळेस उपस्थित झाला होता ज्यावेळेस ही दुर्घटना घडली. त्याचं कारण असं आहे की ठेकेदाराचे तंत्रज्ञ 24 तास झाले तरी या ठिकाणी पोहोचले नाही. जर का ठेकेदाराचा माणूस रिफिलिंग करण्यासाठी त्या ठिकाणी आला आणखी त्याला लिकेज जाणवत आहे तर फोन करून पुण्याला कळवलं तर त्यांनी त्याचा व्हिडिओ करून पाठव हे सांगितलं तर त्याच वेळेस त्यांनी ते रिफिलिंग बंद करण्याचे आदेश का नाही दिले? मुळात याच्यामध्ये हलगर्जीपणा का करण्यात आला? का याची गांभीर्यता जाणवून आली नाहीये? का ऑक्सिजन मध्ये रुग्णांच्या जीवनाशी खेळणारा सगळ्यात मोठा आजच्या तारखेला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की प्रत्येकाला ऑक्सिजन मिळण्याची आवश्यकता आहे. जर ऑक्सिजन त्याला 1 मिनिट रुग्णाला संतुलित पुरवठा होऊ शकला नाही तर काय होऊ शकतं? इथे तब्बल 32 मिनिटं हा खेळ सुरू होता. आणि या संदर्भातली सगळी करार पत्रातली जी अटी आणि शर्ती होते जी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराबरोबर बसून तयार केली होती ती अशा प्रकारे तयार केली याचा अर्थ की ठेकेदाराला कुठेतरी झुकत माप याच्यात देण्यात आलंय. पालिकेचे अधिकारी आणि ज्यांनी या करारनाम्यामध्ये अटी आणि शर्ती तयार केल्या ते सुद्धा तितकेच जबाबदार या दुर्घटनेला आहे हे या अहवालामध्ये एक प्रत्यक्ष बोध ठेवून जर का समोर येऊ शकत नाही तर तोपर्यंत सरकारच्या माध्यमातून या अहवालावर खुलासा केला जाणार आहे ही माहिती आपल्याला आता समजते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या विषयामध्ये आश्वासन दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा ट्विट केलं होतं. राज्यातले अनेक मंत्री या ठिकाणी दुर्घटना घडल्यानंतर या ठिकाणी येऊन गेले. या सगळ्या मंत्र्यांचं त्या ठिकाणी असलेल्या नातेवाईकांचं सांत्वन हे खरोखर या अहवालामध्ये स्पष्ट होणार आहे की खरोखर त्यांना जाणीव आणि धग आहे का नुसतंच मंत्र्यांचं दुर्घटना घटनास्थळ पर्यटन होणार आहे
हा सुद्धा प्रश्न आपल्याला समोर आता आलेला आहे. अजिंक्य अत्यंत दाहक आहे या सगळ्या गोष्टी. ही घटना नुसती नाशिकलाच नाही, महाराष्ट्रातलाच नाही, तर देशाला हादरवून टाकणारी घटना होती. आणि न्यूज 18 लोकमत या अहवालातल्या त्रुटींवर किंवा या अहवालातल्या गोष्टींवर किंवा या अहवालावर सरकार काय कारवाई करतंय यावर सातत्यानं पाठपुरावा करत राहणार. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यूज 18 लोकमत पूर्णपणे या गोष्टीचा पाठपुरावा करणार, याच्यामध्ये कोणतीही शंका नाही. अजिंक्य प्रशांत धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. चौकशी समिती अहवाल सरकारला सादर तर करण्यात आलेला आहे, मात्र या अहवालामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केल्या गेल्या आहेत त्या गोष्टींमधनं जे प्रश्न उपस्थित केले गेले होते त्या प्रश्नांची काही ठोस उत्तरं मिळू शकलेली नाहीत, त्यामुळं या सगळ्या संदर्भात आता नेमकं काय स्पष्टीकरण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यासंदर्भात न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केलेले आहेत. हे सवाल नेमके काय आहेत पाहूया. पहिला सवाल आहे, 24 तासात तक्रार सोडवण्याची अट करारामध्ये कोणी टाकली? दुसरा सवाल आहे, याला पालिका प्रशासन दोषी नाही का? तिसरा महत्वाचा सवाल आहे, जर पाईपलाईन योग्य होती तर लिकेज झालंच कसं? चौथा सवाल, ठेकेदार उल्लंघन करत असेल तर जबाबदार अधिकारी कसे नाहीत? आणि जर अधिकारी जबाबदार असतील तर मग हे अधिकारी निर्दोष कसे? सदोष मनुष्यवधाला नेमकं जबाबदार कोण हा पुढचा महत्वाचा सवाल. चौकशी समितीत पालिका अधिकाऱ्यांना का घेतलं गेलं हा आणखीन एक महत्वाचा सवाल. न्यूज 18 लोकमतनं हे काही सवाल उपस्थित केलेले आहेत. या सवालांची जर उत्तरं ठोसपणे मिळाली तर कदाचित या सगळ्या घटनेनंतर